गणपतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आपल्या सर्वांचं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा, आणि गणपती बाप्पाला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक। तर आज आपण संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मोदकची रेसिपी बघणार आहोत, ते पण घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट होणार आहे। तर चला जास्त लेट न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण पोह्याचे मोदक बनवणार आहोत। मोदक बनवण्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहे, जाड पोहे, अर्धा वाटी गूळ घेतलेले आहे, आणि काजू आणि बदाम मी कट करून घेतलेलं आहे, आणि मिल्क पावडर घेतलेला आहे, थोडं तूप घेतलेलं आहे, आणि इलायचीचं पावडर घेतलेलं आहे, आणि मोदक बनवण्यासाठी ही मोदकची मोल्ड आहे, मोदक पट्टी म्हणतो त्याला, गणपतीच्या याच्यामध्ये हे मिळतं। तर आपण पुढचे प्रोसेस चालू करूया। गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपले एक वाटी पोहे घेतलेले मी भाजून घेते। एकदम कमी गॅसवर भाजायचे, मोठा गॅस केला तर पोहे जळू शकतात। हे जाड पोहे घेतले मी, तुम्ही पातळ पण घेऊ शकता। एकदम छान खरपुसेपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपले पोहे छान भाजून झालेले आहे, खमंग। तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होऊ देते। आता मी परत त्याच कढईमध्ये 2-3 चम्मच तूप टाकून घेते। त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स भाजून घेते, छान छान क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे। आपले ड्रायफ्रूट्स छान रोस्ट करून झालेले, आपले पोहे छान थंड झालेले आहे आणि छान असे क्रिस्पी झालेले आहे। हाताने जरी पुरा केलं तरी होतोय त्याचा। तर मी मिक्सरमध्ये याची पावडर करून घेते। आपण ड्रायफ्रूट्स फ्राय केले, त्यातल्याच उरलेल्या तुपामध्ये आपण आता गूळ वितळवून घेणार आहोत, मेल्ट करून घेणार आहोत। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त त्याला वितळवून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही पाक केला, गुळाला जास्त शिजवलं, तर आपले मोदक कडक होऊ शकतात, म्हणून जस्ट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे हळूच कमी गॅसवरती। बघू शकता तुम्ही गूळ मेल्ट होतो आहे। आता गॅस बंद करते। आता मी आपल्या पोह्याची जी पूड केलेली आहे, पावडर केलेलं आहे, ते टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यामध्येच आता आपण जे मिल्क पावडर घेतलं ते पण टाकून घेते, आणि जे आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते पण टाकून घेते, आणि वेलची पूड पण त्यामध्येच टाकून घेते। आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते एकदम हळूवर, त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मिक्सचर आपलं ड्राय झालेलं आहे, तर थोडं बाइंडिंगसाठी मी फक्त 2 चम्मच त्यामध्ये दूध टाकते। दूध टाकल्याने बाइंडिंग छान येईल, आणि आपण यामध्ये मिल्क पावडर वापरलेलं आहे तर त्याने आपल्याला पेड्यासारखी टेस्ट येईल थोडी। आणि आपलं मिक्सचर व्यवस्थित झालेलं आहे। आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते। प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला आता मोदकच्या मोल्डमध्ये याचे मोदक करून घेऊ। मोदक मोल्डमध्ये एकदम इझी होतात। हे मी छोटे मोदक बनवते आहे, तर एक वाटी पोह्यामध्ये आपले 21 मोदक एकदम बरोबर होतात। बघू शकता किती छान मोदक झाले आहेत, त्याला एकदम शायनिंग आलेली आहे। प्लेटमध्ये काढून घेते। साईडच्या जे एजेस आहे ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं, म्हणजे मोदकला एकदम छान फिनिशिंग दिसते। ते थोडं इकडे तिकडे होतंच, पण ते आपण काढताना व्यवस्थित काढून घेतलं की छान दिसतो मोदक। जर तुमच्याकडे मोदकचं मोल्ड नसेल तर आपण असं हातावर मोदकसुद्धा करू शकतो, बऱ्याच जणांकडे नसतं। त्याला छान मोदकचा शेप देऊ, आपला फोर्क चम्मच जे काही असेल तुमच्याकडे त्याने छान त्याला अशा कळ्या देऊ शकतो आपण। असा पण मोदक सुंदर दिसतो। जर तुमच्याकडे मोदकचा मोड नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण मोदक करू शकता। बघू शकता किती सुंदर मोदक दिसतोय। आता उरलेले मोदक परी बनवणार आहे। तिलाही मुलांना पण असं वाटतं करावं म्हणून बाकीचे मोदक परी करून घेते। एकदम मोल्ड जर असेल तर आपण मुलांना सारण करून दिलं की मुलं पण इझिली बनवू शकतात मोदक। एकदम बनवायला सोपं होऊन जातं, छान झालं। मुलांचं थोडं प्रेशर कमी असल्यामुळे ते थोडंसं गॅप दिसतोय, पण आपण जर केलं छान होतात।
आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. एक वाटी पोह्यामध्ये बरोबर 21 मोदक झाले. मी मोदक अजून छान दिसावेत म्हणून त्याच्यावर गोल्डनचा अर्क लावलेला आहे आणि खूप छान दिसत आहे. तुम्हाला मोदकची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.